कुळगाव बदलापूर नगरपालिकेत काही महिन्यांपूर्वीच रुजू झालेले मुख्याधिकारी मारुती गायकवाड सध्या आपली खुर्ची वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत. त्यांच्या बदलीची ऑर्डर निघाली असून वसई विरार महानगरपालिकेत त्यांची बदली करण्यात आली आहे. मात्र कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या खुर्चीचा आग्रह धरून बसलेले मुख्याधिकारी मारुती गायकवाड खुर्ची सोडायला तयार नाहीत. सध्या ते पालिकेचा कारभार सोडून खुर्ची वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत. त्यामुळे पालिकेतली अनेक कामं खोळंबली आहेत. नव्यानेच रुजू झालेले मुख्याधिकारी त्यांना शासकीय चांगला अनुभव आहे, त्यामुळे बदलापूर शहरात चांगली विकास कामं होतील अशी आशा प्रत्येक बदलापूरकराला आहे. मात्र 15 ऑगस्ट रोजी नव्या इमारतीचा उद्घाटनाचा प्रोटोकॉल मुख्याधिकाऱ्यांच्या चांगलाच गोंगलट आल्याचं दिसतंय. या उद्घाटनाच्या समारंभ सोहळ्यात मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा आणि आमदार किसन कथोरे यांच्यासह इतर नेत्यांना भाषण न करू दिल्याने हक्कभंग करण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. मुख्याधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल न पाळल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे. मात्र पालिकेचा कारभार रामभाऊ सोडून मुख्याधिकारी आपली खुर्ची वाचवण्यात व्यस्त असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. दरम्यान याबाबत मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना विचारलं असता सध्या काही प्रशासकीय कार्यक्रमांचं ट्रेनिंग सुरू आहे, इलेक्शनचं ट्रेनिंग सुरू आहे, मी कुठेही गायब नाही, पालिकेमध्ये माझं लक्ष आहे, ट्रेनिंग सुरू असल्याने पालिकेत मी उपस्थित नाही, माझ्या बदलीचं शासन बघेल काय आहे ते, मी माझं काम करतोय असं ते म्हणाले. मात्र पालिकेत अनेक कामं खोळंबली आहेत, त्यामुळे मुख्याधिकारी कधी रुजू होतील हे पाहावं लागणार आहे. प्रतिनिधी अजय जोशीसह राज्य माझं बदलापूर.